हरिओ श्रीराम अवज्ञ. माझे नाव पूनम साजने, दुर्गा उपासना केंद्र, जिल्हा सांगली. मी परवा मालवाला गेले होते, म्हणजे माझी तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून मी विश्रांतीसाठी मालवाला गेले होते. आणि झालं असं की पप्पांचं आमच्या काहीतरी काम होतं, त्यामुळे त्यांनी इचलकरंजीला गेले होते. आणि जवळपास संध्याकाळचं टाईम झालं होतं, 6-6:30 टाईम झालं होतं. आणि त्या दिवशी शनिवार होता, उपासना पण होतं. आम्ही उपासनाच्या गडबडीत लागलो होतो. आणि मालगाव, माझं बाहेर मालगाव, आणि लक्ष्मीनगरच्या जवळजवळ आल्यानंतर ना पप्पांच्या गाडी समोर कुत्रा आला आणि पप्पा गाडीवर पडले. पप्पांना लागलं थोडं, पायाला वगैरे लागलं, डोक्याला वगैरे थोडं मार बसला. आणि मग तिथून त्यांना आम्हाला फोन आला की असं असं पडले म्हणून. मग आमच्या गावची माणसं तिथं होती, मग त्यांनी पप्पांना म्हणजे साधं दवाखान्यात आणलं. आणि तिथं मग व्यवस्थित आल्या, तिथून पडल्यानंतर मग त्या अगदी व्यवस्थित आल्यात, आपल्या पायांना आले, चालत आले, बोलायलेत, करायलेत. आणि एकदम डॉक्टर बीपी वगैरे बघत होते, आणि त्यांना बीपी पण आहे, शुगरचा पण त्रास आहे. आणि 4 वर्षाच्या पाठीमागे त्यांचं बायपास पण झालेलं आहे. मग एकदम डॉक्टर ड्रेसिंग वगैरे करत होते, आणि त्यांना एकदम उलट्या व्हायला, म्हणजे एवढा उलट्या व्हायला ना, मग ते डॉक्टर पण घाबरले आणि म्हणायला लागले की त्यांना आता उलट्या होत आहेत, त्यामुळे आता तुम्ही मिरजेला घेऊन जावा असे म्हणले. मग त्यांना मिरजेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मग आम्ही उपासना, म्हणजे उपासना करत होते, मी बापूला स्वसक्षमध्ये सांगितले की काही वाटतं ते होऊ दे, पण माझ्या बाबांना व्यवस्थितच कर, बरं कर. आणि त्यामुळं मग त्यांना आता 1-4 दिवस दवाखान्यात ठेवून घेतल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आलं. आणि आता पप्पा आमचे बापूंच्या कृपेमुळं अगदी व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत, म्हणजे माझा मोठा अनुभव आहे हा. हरिओम श्रीराम अंबरनी.